बरखास्त करून टाकेन तुला पण। कर बाबा कर। समीर कुठे चाललाय? तुम्ही मला नाटकाबद्दल अगोदर सांगायला पाहिजे होतं ना। सांगूया म्हणजे आता हे तुम्ही कालची शिमडं पोरी घेऊन नाटक करताय, ह्यांना काय कळतो नाटकात? बघू काय म्हणतोय ते। चला चला आला समीर। काय समीरराव, लय वेळ केला याला, कामांचा याला उशीर झाला ना। बर मी काय म्हणतोय, सरपंच आहे ती, बोलू का त्यांना? म्हणजे कसं आपला कार्यक्रम लगेच आठवण होईल। हो आपला घरातच आहे ती, असली वेळ आहे। पूजनाला बोलवू की त्यासनी, आता फक्त नियोजन करायचंय। कशाचं नियोजन आणि पूजन करताय? आमासनी पण कळू द्या की ए पोरानो चला पार लवकर। आणि रोया तू घरी जा, बघू इथं कालवा करू नकोस। हो ना ना, येऊ दे की त्याला पण। अहो 17 मतदान आहे त्याच्या घरचं। ए सांगत्या, अरे हे नाटकाची मीटिंग आहे, ही तुझी इलेक्शनची कॉपरा मीटिंग नाही। बरं कुठलं नाटक बसवलं यावर्षी? झालं का तुमचं सुरू? चायला जत्रा वस्तू, आता काय झोप लागून देऊ नका। अरे मग घरी जाऊन झोप की। अरे तुझ्यासाठी काय आता नाटक बंद करू का मी? दादा 12 मतदान 12 होय होय, 12 मतदान आहेच। अजिबात काय बोलायचं नाही पोराला, आताच सांगतोय। ए बाबा सांगते, ते राजकारणी भाषा दे सोडून तिथं नाटकाचं बघा पहिले। ना ना, तुम्ही इथं आज मीटिंग बोलावली घरी, ह्यो सांगते आणि सच्च्या ही दोघं काय नाटकात काम करणार आहे ती का? करणार म्हणजे करणारच आहे आम्ही यंदा नाटकात काम। लगा तुम्हाला तर माहितच आहे, माझा बाप आणि माझा भाऊ विनोद सम्राट होता। मग कुठलं नाटक वाचवणार का, तमाशा करणार? श्रेया ऐक की, ह्या वर्षी तमाशा प्रधान नकोच। अरे तेच म्हणतोय मी, अरे सामाजिक कौटुंबिक नाटकात ही काम करणार? अरे मुळात ही दोघं नाटकात काम करणार होय रे सच्च्या, लका ही तर आपली लायकी काढते गी पा। हो हो कळली तुम्हा सर्वांची लायकी काय ती, मी एवढा मोठा कलाकार असून तुम्ही मला नाटकाच्या मीटिंगला पण बोलवा ना। हे आलंय बघा, आता डोक्याला ताप झाला या गावात। बर मी येतो, बसवा तुम्ही नाटक। अरे श्रेया, अरे बस बस बस, अरे काय झालं बस? अरे तू नाटकात नसल्यावर कसं होणार बस? बरं आणखी एक महत्वाचा विषय, समीर आणि नाना तुम्ही मला न विचारता साताचा डायरेक्टर सांगितलं कसं? हो म्हणजे ह्या वर्षी गावात प्रयोग झाल्यावर करू की राज्य नाट्याला प्रयोग? राज्य नाट्य होय रे, हो राज्य नाट्य काय मधीच विषय आहे आता? तुम्हाला तर माहितच आहे, माझा बाप आणि माझा भाऊ विनोद सम्राट होता। ए बाबा थांबा, तुम्हाला आता विषय कळेलच काय ती। अहो मुळात ह्या दोघांना सांगून चुकीतच काम केलंय तुम्ही। बरं ते सगळं जाऊ द्या, मी काय म्हणतोय सगळ्यात अगोदर तो सातारचा डायरेक्टर कॅन्सल करायचा, ह्या वर्षी डायरेक्शन मीच करणार। श्रेया अरे स्पर्धेला जायचं म्हणतोय मी मग, आणि दुसऱ्या डायरेक्टरकडून काहीतरी शिकायला भेटेल, आणि नुसतं कलाकार चांगला असून उपयोग नाही, अरे डायरेक्टर पण चांगला पाहिजे का नाही? हां ए समीर, अरे 15-16 वर नाटकात काम केलंय मी आपल्या गावात, आणि डायरेक्शन बद्दल तुम्हाला नको सांगूस। तुला सांगतो रोया गप तू, इथं महत्वाचा विषय चाललाय आणि मध्येच काय तुझं पिलू मी चढली तुला वय। आणि नाटकाचं पुस्तक बी ठरवलं असेलच की तुम्ही? हो म्हणजे दिलीप कदमाने लिहिलेलं बसूया म्हणतोय। दिलीप कदम म्हणजे ते सोनवडीचे? हो हो हो, छान, ते चांगले नाटककार तर आहेतच, पण त्यांनी नाटक लिहिलंय म्हणजे चांगलंच असणार, पण तरी सुद्धा डायरेक्शन मिस करणार। अरे पण समीर काय म्हणतोय ते ऐकून तरी घे की तू। अरे बाहेरचा दिग्दर्शक बोलावल्यानंतर जरा आपल्याला त्यांच्याकडनं काहीतरी शिकायला भेटेल। हो हे बरोबर आहे, यांचं बरोबर बरोबर आहे।
तू गप काय करते तुला नाटकातलं? अरे पण तुझे एवढी नाटक समीरनं पण केलेली आहेत, मग त्यालाच करू दे की डायरेक्शन? संत्या अरे वाद नको, माझं तसं काय मत नाही. अरे नाना पण करते तिचके डायरेक्शन, पण त्यांचंच मत आहे की यावर्षी स्पर्धेला जाणार म्हटल्यावर नवीन गोष्टी शिका. आणखी एक महत्त्वाचा विषय, ह्यो संत्या आणि ही सच्चा ही दोघं जर नाटकात काम करत असतील तर मी नाटकात काम करणार नाही. बघितलंय दादा, 13 मत जातील. अरे गप कशाची 13 मत, लगा यो तर पाग आपली लायकी काढायला लागला की. हे बघा शान, ह्याच्या आत्ताशी लक्षात आले. शांत व्हा, शांत व्हा. आता तू ह्याला दादा म्हणायला लागलास होय. समीर ह्याला नाही ना नाटकात काम करायचं, नाही करू दे. डायरेक्टर बाहेर ना आणायचं म्हणजे आणायचंच, आणि मेन भूमिका कोण तू करणार होय? मी करतो की हो हो. शर्या अरे ऐक की, ते काय नाही ह्या संत्याला नाटकात घ्यायचंच नाही. अरे नको एवढा कुचकापणा करू. लका डायरेक्शन पण तुलाच पाहिजे, तुला वरनं आम्ही दोघं नाटकात पण नको, आणि वरनं मेन रोल पण तुलाच पाहिजे होय. अरे किती नाटक तुझी हे. शर्या संत्या बोलतो ती बरोबर आहे, आपण ऐकलं पाहिजे. अहो काय त्यांचं ऐकायचं कालच्या पोरांचं नाना नाटक करताय? नाटकातच तुमची झाली नाटक सुरू, आणि नाटक करायला निघाली ती. अरे नाटकाचा कार्यक्रम असतो, हीच नाटक बघायची बघ. आता हे सगळ्यांचं ऐकायचं म्हणजे आपण येडे झालो. काय समजून घ्या हे असं असतं गावाकडचं नाटक, आणि इतर पहिलीच मीटिंग आहे. आणि तुम्हाला आमचा कार्यक्रम आवडतोय ना, आता या शुक्रवारी दिलीप कदम यांची मुलाखत बघा. ज्यांनी 15 अधिक नाटकांचं लेखन केलं आणि 100 अधिक नाटकांचं दर्जेदार दिग्दर्शन सुद्धा केलं, तर नक्की बघा. चला जाऊ नाटकाच्या गावा या मुलाखत शो मध्ये, आणि तेही फक्त जागृती प्रोडक्शनच्या यूट्यूब चॅनलवरती. तू झोप बाबा, इथन पुढे 4 महिने तुला जागायचं आहे, मी जातो. हो बाबा.